तो चलिए शुरू करते हैं। चलो कपड़े पैक करा निगाइला। जय हिंद, जय महाराष्ट्र, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील यावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर हे बघा, पॅकिंग वगैरे केली आता मगाशी पण दाखवले तुम्हाला, पॅकिंग वगैरे करतो। ही माझी बॅग आहे, ती बाईची बॅग आहे, आणि इथं मयुरीची बॅग आहे, आणि हे पिलो वगैरे सगळं रेडी पोझिशनमध्ये। तर त्याचं रिझन असं की आजचा म्हणजे आजचा जो ब्लॉग होणार आहे तो असा आहे की आज आपण चाललो आहे भुजला। आपले साजिद अहमद भाई आहेत ज्यांच्यासोबत आपण नवरात्रीचा दांडियाचे पूर्ण 9 दिवस असतो, आणि त्यांचाच उद्याच्या दिवशी शो आहे भुजमध्ये। म्हणजे भुज तुम्ही नाव ऐकलं असेल, गुजरात वगैरे साईडला आहे सर, गुजरातलाच लागतं ना, गुजरात भुज कच्छ हे तिकडे ठिकाण आहे। त्या तर तिकडेच आपला भुजमध्ये आपला साजिद अहमद ढोल ट्रेझर या ग्रुपचा शो आहे, दांडिया 1 डे दांडियाचा शो आहे। म्हणजे आपण तुम्ही खूप सारे ब्लॉग बघितले असतात सूरत दौऱ्याचे, अहमदाबाद दौऱ्याचे साजिद अहमद भाईंसोबत, आणि तसाच उद्याचा शो होणार आहे। म्हणजे आज शो नाही आहे, आता वाजतात आहे 3:30, आणि आता आमची 5 वाजताची गाडी आहे बँड्रा टर्मिनसवरनं भुजला जाण्यासाठी। तर आम्ही लोक आज निघणार, उद्या पोचणार सकाळी, आणि उद्याच्या दिवशी तो शो असणार आहे, तो सुरू होणार आहे। सो आजचा जो ब्लॉग असणार ना आपला, तो पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये असणार, आणि रूममध्ये पोचे म्हणजे आपल्या तिकडं लोकेशनला जिकडं आपलं हॉटेल वगैरे असणार तिकडं पोचेपर्यंत असणार आहे। आणि त्यानंतर दुसरा जो ब्लॉग येईल तो पार्ट 2 वाला असेल, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा ब्लॉग सुरू होईल त्या दिवसापासून, जो उद्याचा शोचा असेल तो। आणि मे बी जर येताना पण मी ब्लॉग शूट केला तर येताना पण ब्लॉग शूट करेल, कारण शोच्या दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन आहे संध्याकाळची। सो तो पूर्ण दिवस असा जाणार आहे, तर बघू तो शूट केला तर करेल। पण हा आजचा एक पहिला पार्ट आणि उद्याचा दुसरा पार्ट, असे 2 ब्लॉग तर होणारच आहेत। सो स्टे ट्यून, ब्लॉगमध्ये सोबत राहा। आता आम्ही निघायची धांदल आहे, आताच हॅरी वगैरे येऊन गेला, बिकॉज ऑफ ते गोडाऊनमधनं माझा रोटो वगैरे काढायचं होतं। ते हॅरीकडे कसं गोडाऊनचा ॲक्सेस आहे, म्हणजे ॲक्सेस म्हणजे बोलू शकतो आपण, एक कमांड आहे हॅरीकडे गोडाऊनची चावी वगैरे, तर हॅरी गोडाऊन सांभाळतो ना, तर त्याच्याकडे सगळं आहे। सो हॅरी गेला आहे माझा इन्स्ट्रुमेंट काढायला, आणि हे लोक पण आहेत, ढोल वाजवण्यासाठी हे लोक आहेत ढोलसाठी। तर तुझा ब्लॉग बी काय आहे की नाही आहे तरी चालू कर, चल माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कर। हे गाइस, वेलकम बॅक टू टाटा। हाय ना, मस्ती करायला लागलाय, चला चला। तर आता आपण निघूया, पहिली गोष्ट सगळे पॅकिंग वगैरे झाले। आत्ताच मला वाटतं मी 15 मिनिटं अगोदर पॅकिंग करायला चालू केलं, आणि बघा बॅग कशी गच्चम भरले एकदम, कारण एकाच बॅगमध्ये सगळं शूज पासून सगळं टाकलंय, 2 दिवसाचे कपडे टाकले, सगळं एकाच बॅगमध्ये टाकलं, म्हणून बॅग एकदम जाम झाले। लाली पावडर, चला निघूया ब्लॉगमध्ये सोबत राहा। पुढे कसं होतं काय होतं आपण पूर्ण ट्रेन ट्रॅव्हल दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर निघूया, आणि आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब आताच करून ठेवा भाई, तोपर्यंत आम्ही निघतो मस्त पैकी। कवडा आला इदा, कवडा आला, कवडा आला इदा। मारणार भाई, आता मुंडा का खायचा जांभळा घे आणि फांबळा घे, चल ट्रेन बिन मध्ये काय जांभूळ कोण खाते, जांभूळ खायचे ट्रेन मध्ये, फॅन बघते नागिन तू सफेरा, तू नागिन, तू तूच नागिन आहे, ती पण तू आहे ना झेरीली नागिन आहे, झेरीली नागिन हे आशिव आशिवली नागिन आहे, तू आहे ना आशिवली नागिन आहे, हा आशिवाले लोकांना वाटत असेल की मी तुला त्रास देते म्हणून तू बारीक अशी नागिन आहे, अशी नागिन आहे,
तुम्हाला त्रास देतोस म्हणून मी दाढी होत चालले. सिंगल हो नाही का सुट्टे नाहीत आम्हाला. आम्ही भुजला झालो भुजला परत कधी येणार. अरे असतात पण देत नाही मुद्दा तीन आहेत काय सुट्ट्या पैशांसाठी नाटकी करतात एवढे लाखो करोडोच्या रोजची आणि सुट्ट्या पैशांसाठी नाटकी करतात. सुट्टे पैसे नसेल का ट्रॅव्हलिंग करायची नाही बरं यांचं पकडला का हे जिम्मेदारी आहेत का त्याला म्हणून मी व्हिडिओ चालू ठेवलेली. त्यांनी नाटकी केली असती ना तर मी घेतला असता बरोबर. तुम्हाला किती योग्य वाटतं हे सुट्टे पैसे नसले का तिकीट देत नाही ते लोक पकडलं मग जिम्मेदार कोण याला हे सांगा आम्हाला तुम्ही. खूप ह्याच्यानंतर तिकीट आहे काय म्हणतात त्याला टी सी लोकांनी पकडलं आहे नाही तर पकडतच नाही भाई. हे बघा दे रे तिकीट दाखव टप्प्याटप्प्यावर खूप टाईम नंतर टी सीने पकडलंय कोणतरी नाही एवढा टिकटी काढतो कधी पकडत नाही पण आज पकडलंय भाई फायदा आला तिकीटला. 14, 15, 16, 17 भाई आम्हाला आमच्याकडे तिकीट होती पण ह्यांची तिकीट पडली आणि यांना धरला. तू गेल्यावर काय बोलले तो एक तिच्याला ओळखी दाबतो इतके तर दोन लडके वरती हो गई हे तिकीट किसके हो दल्लो हो दोन लडकी की तिकीट किधर आहे काय बघतात. अरे त्यांनी सोडलेलं आहे का नाही बरोबर पण तो बोलतो हो की और दो आगे गए उनको बुलाओ. मग एसी लोक आहेत ते असं थोडी हे करतात ते हे थोडी करतात हा पंचायत काय करू राहिली ते थोडी करतात ते 200 रुपये फाईन मारला पण राजस्थानला आलाय ना राजस्थानला मग काय हे फे राजस्थानला होता सीटा तर भेटल्या पण आता सामान आणायला जायचं आपल्याला पहिले लय मोठा टास्क आहे. प्रवीण श्री यांचं आगमन झालं आता हे बघ हे दोन कन्फर्म आहेत. बाई घरातून किती पण लवकर निघा धांदली व्हायची ती होतेच धांदल नेहमी होते बाई. सगळ्यांच्या पेमेंट मधनं 200-200 कट कर बाबू हे जे सगळ्यांच्या पैसे पेमेंट मधनं कट कर पैसे मला दे तिथे येत पण नाही मला काय रोलत नाही बिचारा हॅरी तरी पण मदत करतोय सगळी माहिती.
परवा आला पिपाने वाजवलं भेटणार आहे. बघा पिपाने तीन पीस घे, तीन पीस लवकर गेलेला धांदल व्हायचे ते होते धांदल. आम्हाला रिक्षावाल्याने एवढा डेंजर सोडला ना मागे, होतो मेन गेट बंद आहे त्या आईचा तुझ्या त्यांना जायचंय. परत एक चढायचं दोन उतरायचे, काय करायचं काय माहिती. आता काय एक दोन एक दोन बोल भाई. 1200 रुपयाचा एक कुली केलेला आता बाबाबाईंनी वाईट आहे. 1200 रुपये बोलतोय सामान बघून. चला भाई डायरेक्ट ट्रेन मध्ये भेटू. हा जा तू जा जा नीट जा ना जा. हा चल चल काय घे ना. अम्मा एवढं गेलं बाय झालं. गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सुटले बाबा. बेस बघा कसा ठेवला आपला, बेस बघा कसा ठेवला भाई. बाबाबाईकडे जातो झोपायला. आता इथं काय गर्दीच नाही रे तुमच्या इथं, इथं गर्दीच गर्दी. आता इथं लेटिंग आहे माहोल बघा बाहेरचा. आणि वाजले किती माहिती आहे, 7:50. अरे टाइम बघा बाहेर कसा आहे, अजून उजेडच आहे भाई. आता मला तिकडे बसून बसून झोपायला लागली म्हणून मी आलो. आता इथं झोपतो बसल्यानंतर भेटूया. A few moments later. आता वाजले 12:15 आणि मी जेव्हापासून झोपायला गेलो ना पिक्चर बघता बघता झोपून गेलो. त्यानंतर जेवलो आणि जेवून बिवून होईपर्यंत मी ब्लॉग शूटच नाही केला, काही शूट नाही केला. कारण माझ्या लक्षात माझ्या लक्षात नाही माझ्या आईचा डायलॉग आहे. आता माझ्या काही लक्षात नाही, तर काहीच लक्षात राहिलं ना ब्लॉग शूट करायचं. तर भाई जेवलो बिवलं आणि हे बघा आता जेवण झाल्यानंतर आलू नको ना सगळा गॅस निघून जातो. तर आता पुन्हा जाऊन टाइमपास करणार आहे, झोपणार आहे. आणि आता काही शूट नाही करणार जास्त, ऑलरेडी मी जेवलं वगैरे काय जेवलं वगैरे शूट नाही केलं तिथं. सो आता आपण ब्लॉग हा इथं थांबूया म्हणजे सकाळी उतरल्यावरती भेटूया. कारण आता झोपतो जाऊन, कारण टाइमपास पबजी वगैरे पण खेळतो मोबाईलमध्ये. आणि जे झोपणार ते डायरेक्ट सकाळी 8:30 आम्ही लोकं उतरणार आहे भूज स्टेशनला. सो आपण तिथे सकाळी भेटूया. आता आम्ही झोपतो बिकतो, तोपर्यंत ब्लॉगला लाईक नसेल केलं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आपला ब्लॉग शेअर नसेल केला, तर हे सगळं करून द्यावा. लाल बटन तोडून टाका मजबूतमध्ये एकदम. तोपर्यंत आता मी आराम करतो आणि आपल्याला सकाळी भेटतो. तू पण जा बो.
से कुछ था, 5:30 बजे अरे उसका ना बाप रे सब बहुत चल कर गए बहुत सुखापुरा नाही साखा साखाराम साला साला साखाराम असा काहीतरी स्टेशन नाव होता लग्नाचं होतं ते लग्न सकाळीच 7:45 7:45 मी टाइम बघितला तेव्हा उठलो मी आधी त्याच्या 5:57 झालेले 5:57 एक एक ढोलवाला होता आणि पूर्ण आखी पब्लिक उतरली लग्नाची पब्लिक त्यांचा वेलकम करवलं लग्नाचा साला साखाराम काहीतरी सालाराम साखा जे काय असेल सासाराम असं काहीतरी राम लास्टला होत एवढं लक्षात आहे राम वासराम राम राम काहीतरी साला साखर बघा सामा की आली सामा की आली सामाकी आली कारो कारो त्यांचा आवाज असतो आता केवढी छे पण आवाज केवढी करते बघ केवढीशी आवाज बघा केवढी करते हिच्यासारखीच आहे केवढीशी आणि आवाज केवढी करते हा त्या दोघांना जास्त पेमेंट भेटणार आहे कारण हे लोक काम करत आहेत ना म्हणून काय सिस्टम नाही ना चलो चलती का नाम गाडी याला काय नाही पडल बिडल टेन्शन नाही याला ए बॉटल घे चल वर गेली खारुताई बाबा इकडे पाण्याचे रे बाटलीच्या बाटल्या उचलले असे आपण एक एक कॅरेट उचलले असे काम झालं असं आपलं पैसे वाटले असते पकड तर अरे नाही नको बोल बोल लांब बोल तर आता आपण रूम वर जाऊया अगोदर कसं काय व्यवस्था बघूया आणि रूम वर जाऊन कसं ब्लॉग संपवू आणि लगेच दुसरा ब्लॉग सुरू करू म्हणजे कसं आजच्या दिवसात आज शो आहे काल निघालेलो आज पोहोचलोय 9:00 चला सो आता बाहेर जाऊन आपण पहिले आपल्या रूम वरती जाऊ रूम बाहेर लवकर जवळ पाहिजे आणि रूम रूम लांब असेल नाही का ना वांदे रूम म्हणजे जी लोकेशन आहे आपल्या शोची ती जवळ पाहिजे लांब असेल तर वांदे हो जाएंगे तेरे तर सगळं सामान इमान टाकून आता आम्ही थार गाडी गेले इंडियन थार पूर्ण पिंक इंटेरियर पिंक नाही सॉरी पोपटी ग्रीन इंटेरियर भाई आपला फेवरेट कलर आहे आणि गाडीचा कलर पण बघा आणि थार आलं फिर आहे भाई एकदम गाडीचा कलर बघा इंडियन थार आहे भाई इंडियन थार गरम झालं भाई इथं पावसा बिवसाचा काही सीनच नाही इकडे लय गरमी इकडे
चला उकतले ना पिताला तर मजा घेशील चकचुक करते हॉटेल भुर्जी पाव हॉटेल भुर्जी पाव तर भाई मस्तपैकी आता पोचलो आपल्या रूमवरती आणि आता तुफान झोप आले आता आपला जो ब्लॉग होता मी तुम्हाला काल पण सांगितलं घरातून निघताना की आपला हा ब्लॉग आजचा जो असणार आहे तो ब्लॉग आपला रूममध्ये रूममध्ये पोचेपर्यंत असणार आहे आपला ट्रॅव्हलिंगचा पूर्ण सो आता आम्ही रूममध्ये पोचलो रूम बघितलं तुम्ही मुली पण आहेत ते समोर थांबलेत दोनच रूम दिलेत ते चार आम्ही चार असे आठ जण आहेत आणि बाकी अजून साजिद भाई अहमद भाई ते पण ह्याच रूम ह्याच हॉटेलला सो आता हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल या ब्लॉगमध्ये एवढं काय नव्हतं फक्त ट्रॅव्हलिंगच दाखवले मी जो मेन शो आहे तो आजपासून सुरू होणार आहे तर आत्ता आपण ना अगोदर मी तर फ्रेश विश होणार आहे फ्रेश झाल्यानंतर परत दुसरा ब्लॉग नाहीतर मी आता ह्याच्यानंतरच लगेच चालू करेल सो हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या ह्याच्यानंतरच्या पुढच्या चाबूकाल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र असेच आपले ब्लॉग पाहत राहा आणि असंच माझ्यावरती आणि आपल्या ब्लॉगवरती खूप सारा प्रेम करत राहा सो फायनली टाटा बाय बाय गया खतम बाय बाय टाटा गुड बाय